या बातमीचे प्रस्तुतकर्ता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण। आमचा पत्ता संगमनेर भंडारदरा मार्गावर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर। महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील भारताच्या धार्मिक सांस्कृतिक साहित्यिक आणि शैक्षणिक राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष एक महान तत्वज्ञानी समाज प्रबोधक प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक होते। महात्मा बसवेश्वरांनी जातीपातीच्या भिंती गाडून तत्कालीन समाज व्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती। त्यांनी शोषण विरोधी भेदभाव विरोधी जातीभेदा विरोधी श्रेष्ठ कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसतीच लढली नाही तर ती यशस्वी देखील करून दाखवली आहे। अशा महापुरुष जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा 15वा कार्यक्रम अंतर्गत आज दिनांक 8 मे रोजी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा रथामध्ये ठेवून लोणार शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे। सदरील शोभायात्रेत महिलांनी पिवळी साडी तर पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान केलं होतं। महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयघोष करत ढोल ताशे आणि रथ तसेच शोभायात्रेस प्रारंभ झाला आहे। मुख्य मार्गावरून ग्रामस्थ होत मस्जिद चौक विनायक चौक मापारी गल्ली जैन मंदिर प्रताप चौक मार्गे येऊन गेलडा भवन येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची आरती आणि पूजन करून शोभायात्रेची सांगता झाली आहे। सदरील भव्य शोभायात्रा करिता महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे सहसचिव महेश अप्पा शेट यांची प्रमुख उपस्थिती होती। महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून लिंगायत समाज बांधवांनी गुरुदीक्षा घेऊन गळ्यामध्ये लिंग अर्पण करून कपाळावर भस्म लावावं असं प्रतिपादन महेश अप्पा शेट यांनी केलंय। अभी लिंगायत समाज बांधवांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। सदरील शोभायात्रेत गणपत आप्पा खडककर डॉक्टर गजानन सोसे डॉक्टर विजय दुकळे डॉक्टर प्रल्हाद मिटकरी शरद शेटे मंगेश शेटे अरुण शेटे प्रदीप शेटे गणेश निचंग प्रशांत दुकळे सुहास शेटे तुषार शेटे सुरेश दुकळे पिंटू दुकळे रवी भोजपत्रे विजय राजूरकर शिवलिंग मिटकरी पत्रकार भूषण शेटे यांच्यासह असंख्य समाज बांधव महिला मोठ्या संख्येनं आवर्जून उपस्थित होत्या। सदरील शोभायात्रेत पोलीस बांधवांनी सहकार्य केल्यानं लिंगायत समाजातर्फे पोलीस बांधवांचा आभार व्यक्त करण्यात आलाय। न्यूज 15 मराठी साठी अनिल वायाळ बुलढाणा।